नमस्कार शिवराज्य न्यूजलाईन. एकंदरीत सुरू असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत. या अनुषंगाने आज आपण हिमायतनगर तालुक्यातील दरेगाव या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत हर हर महादेव या ग्रामविकास पॅनलचे अधिकृत सरपंचाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी जाणून घेऊ एकंदरीत त्यांचा निवडणुकीमध्ये उभे टाकण्याचा उद्देश आणि कोणकोणते ते कार्य करणार आहेत त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊ. सोबत हर हर महादेव दरेगाव येथील पॅनल प्रमुख आहेत, त्यांच्याशी बोलू. मी हर हर महादेव ग्रामविकास पॅनल दरेगाव का चालू रणनीती सरपंची आहे आणि वार्ड क्रमांक 2 उमेदवारी आहे आणि माझ्या पत्नी या ठिकाणी सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. सर्व मेन बॉडी या ठिकाणी उपस्थित आहे. तर आम्हाला या गावचा विकास करण्यासाठी आज नवीन आम्ही पॅनल निवडला आहे. सर्वांच्या शक्तीबळाने आम्ही या गावामध्ये सर्व रस्ते, नाल्या, लाईटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, सर्वांना घरकुलाची व्यवस्था असेल, सर्वांना शिक्षण विहीर असेल, अशा सर्व काही दूरदर्शापर्यंत सर्व योजना लाभ देऊ. काही सर्वांची ज्यांना शेती नाही त्यांना रोजगार मिळून देऊ. सर्वांच्यासाठी अशी आमची प्रयत्न करण्याची इच्छा आहे आणि या पॅनल प्रमुखाच्या ताकदीशी लढून या गावचा विकास करण्याची आमची इच्छा आहे. आतापर्यंत कार्य केलं आम्ही, पण याच्यापुढे भरपूर कार्य करण्याची आमची इच्छा आहे. शाळेमध्ये शिक्षणावर असेल, स्वच्छतेवर असेल, भाऊ वाटप, वाड्या, सर्व काही आमच्या मंदिर आहेत. मंदिरावर पण आम्ही चांगल्या प्रकारे उद्दिष्ट वापरून चांगली हे करणार आहोत. गावकरी मंडळी या ठिकाणी खरंच खूप त्यांच्यावर पाठबळ आहे. गावाचं सर्व मतदार बंधू भगिनींचं त्यांनी या ठिकाणी खूप पाठबळ देत आहेत आणि आमच्या पॅनलचा खरंच विकासाच्या बाबतीने आम्हाला फार ऊर्जा येत आहे आणि या प्रकारे आम्ही गावाचा विकास करू. सर्व योजना लाभ देऊ. काही सर्वांची ज्यांना शेती नाही त्यांना रोजगार मिळून देऊ. सर्वांच्यासाठी अशी आमची प्रयत्न करण्याची इच्छा आहे आणि या पॅनल प्रमुखाच्या ताकदीशी लढून या गावचा विकास करण्याची आमची इच्छा आहे. आतापर्यंत कार्य केलं आम्ही, पण याच्यापुढे भरपूर कार्य करण्याची आमची इच्छा आहे. शाळेमध्ये शिक्षणावर असेल, स्वच्छतेवर असेल, भाऊ वाटप, वाड्या, सर्व काही आमच्या मंदिर आहेत. मंदिरावर पण आम्ही चांगल्या प्रकारे उद्दिष्ट वापरून चांगली हे करणार आहोत. गावकरी मंडळी या ठिकाणी खरंच खूप त्यांच्यावर पाठबळ आहे. गावाचं सर्व मतदार बंधू भगिनींचं त्यांनी या ठिकाणी खूप पाठबळ देत आहेत आणि आमच्या पॅनलचा खरंच विकासाच्या बाबतीने आम्हाला फार ऊर्जा येत आहे आणि या प्रकारे आम्ही गावाचा विकास करू. हर हर महादेव. तरी मतदारांना विनंती करू शंभू हर हर महादेव. आमचं हे हर हर जे पॅनल आहे सर्वांना अशी की ताकदीशी आमच्या पॅनलला पाठिंबा देऊन विजय करावा अशी त्यांची जी इच्छा आहे आमची. आता या हर हर पॅनल सरपंच पदाचे उमेदवार नारियल निशाणी आहे. त्याच्यानंतर आमच्या वार्ड क्रमांक 1 महिला उमेदवार आहेत केसराबाई शंकर राठोड यांची सुद्धा उमेदवारी गॅस सिलेंडर निशाणी आहे. त्याच्यानंतर 2 ऑटो निशाणी आहे अमोल ठाकरे. आणि वार्ड क्रमांक 1 ST कॅन्डिडेट आहेत ते सुषमा तुकाराम शेळके यांची निशाणी सिले मशीन आहे. तर धन्यवाद. या आपल्यासोबत होते हर हर महादेव ग्रामविकास पॅनल दरेगाव येथील पॅनल प्रमुख तसेच वार्ड क्रमांक 2 उमेदवार. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतली की त्यांना कशाप्रकारे विकास करायचा आहे आणि त्यांनी कोणती विकास कामे केलेली आहेत याद्वारे त्यांचा आभार व्यक्त करू की त्यांनी आमच्या युवराज्य न्यूज चॅनलला वेळ दिला. धन्यवाद.